नमस्कार शेतकरी बंधूंनो, आम्ही शेतकरी चॅनलला आपले स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलो या कीटकनाशकाबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत। यामध्ये याचा मोड ऑफ ॲक्शन काय, याचा डोस किती घ्यायचा, त्याची किंमत किती, त्यासोबतच हेच कंटेन असलेली इतर कीटकनाशके कोणती, त्यानंतर फवारणी केल्यानंतर जर का पाऊस आला तर त्याचा फवारणीवर काही वाईट परिणाम होतो का, मधमाशा परागीकरणावर या कीटकनाशकाचा काही परिणाम होतो का, तसेच पोलो आणि पेगासस या एकाच कंपनीच्या प्रोडक्टमध्ये काय फरक आहे ते आपण जाणून घेऊया। हा व्हिडिओ सुरू करण्याआधी या चॅनलवरती जर का आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण जरूर सबस्क्राईब करावे, आणि त्यासोबतच जर का आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करून इतर शेतकऱ्यांनासुद्धा शेअर करा। चला तर मग शेतकरी बंधूंनो, आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर शेतकरी बंधूंनो, पोलो हे सिंजेंटा कंपनीचं प्रोडक्ट आहे। यामध्ये डायफेनथेरम 50% WP हे कंटेन आहे। त्यानंतर याचा मोड ऑफ ॲक्शन बघूया काय, तर या कीटकनाशकाचा ट्रान्सलॅमिनर आणि वेपर हा याचा मोड ऑफ ॲक्शन आहे। म्हणजेच पानाच्या कॅनोफीखाली जे काही लपलेले किडे असतात त्यांना मारण्याचं काम हे योग्य पद्धतीने करते। त्यासोबतच जेव्हा याची फवारणी करतो तर फवारणी केल्यानंतर एक गॅस तयार होतो आणि वेपर तयार होते, आणि त्यामुळेसुद्धा हे कीटकनाशक किडींचा नायनाट करते। त्यानंतर पोलो या कीटकनाशकाचा आपण कोणकोणत्या पिकांवर कोणकोणत्या किडींना मारण्यासाठी आपण याची फवारणी करू शकतो हे आपण पाहूया। तर कापूस पिकामध्ये पांढरी माशी, मावा, तुडतुडे आणि फुलकिळे यासाठी उपयोग होतो। त्यानंतर कोबीमधील डायमंड बॅकमोथ, मिरचीमधील माइट्स आणि वांग्यातील पांढरी माशी, काडवांमधील थ्रिप्स यासाठी आपण याची फवारणी करतो। पोलो हे इन्सेक्टिसाइड आणि मिट्टीसाइडसुद्धा आहे, किंवा आपण त्याला ॲकरसाइडसुद्धा म्हणतो। हे व्हाईट फ्लायर, त्यानंतर थ्रिप्स, जॅसिड्स, ॲफिड्स आणि त्यासोबतच रेड माईट किंवा टू स्पॉटेड माईट्स यांना मारण्यात सक्षम आहे। त्यानंतर पोलो या कीटकनाशकाचा डोस किती घ्यायचा आणि त्यासोबतच याची किंमत किती ती आपण पाहूया। तर पोलो या कीटकनाशकाचा आपल्याला 25 ग्रॅम प्रति 15 लिटर पंप याप्रमाणे डोस घ्यायचा आहे। त्यानंतर याची किंमत जर पाहिली तर 250 ग्रॅमची जवळपास 800 रुपयाला मिळून जाईल, किंवा या किमतीमध्ये थोडंफार व्हेरिएशन असू शकेल। त्यानंतर पुढचा मुद्दा बघूया, हेच कंटेन असलेले इतर कंपन्यांचे दुसरे कोणते कीटकनाशक आहेत। तर बायोस्टॅट कंपनीचे डर्बी तुम्ही घेऊ शकतात, अदामा कंपनीचे आगास तुम्ही घेऊ शकतात, किंवा मग धनुका कंपनीचे पेजर हे कीटकनाशक तुम्ही घेऊ शकतात। त्यानंतर या कीटकनाशकाच्या फवारणीनंतर मधमाशा परागीकरणावर काही परिणाम होतो का ते पाहूया। तर हो, जेव्हा आपण याची फवारणी करतो त्यावेळेस जर का आपल्या पिकामध्ये मधमाशा परागीकरण करत असतील तर त्यावरती याचा निश्चितच परिणाम होईल। त्यानंतर फवारणी केल्यानंतर पाऊस आला तर काही परिणाम होईल का, तर हो, आपण फवारणी केल्यानंतर 7 तासाच्या आत जर का पाऊस आला तर पाहिजे तो रिझल्ट नक्कीच मिळणार नाही। तर त्यासाठी आपल्याला पावसाचं वातावरण जर असेल अशा वातावरणामध्ये आपल्याला या कीटकनाशकामध्ये एक स्टिकर वापरावा लागेल। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पोलो आणि पेगासस हे एकाच कंपनीचे प्रोडक्ट आहे, त्यामध्ये कंटेंटसुद्धा एकच आहे, तरी यामध्ये फरक काय। तर शेतकरी बंधूंनो, यामध्ये कोणताही फरक नाही, कंटेंट मात्र सारखंच आहे। परंतु पेगाससमध्ये प्रत्येक 15 लिटरच्या पंपसाठी 25 ग्रॅम जे वापरतो ते स्पेशल पॅकेटमध्ये दिलेलं असते, आणि ते आपण आणि त्यामुळे आपला जो प्रत्येक पंपसाठी मोजमाप करण्याची जी झंझट आहे ती राहत नाही। परंतु यांच्या किमतीमध्ये थोडाफार फरक दिसेल। पोलो हे 250 ग्रॅम जवळपास 800 रुपयाचं मिळतं, आणि तेच पेगासस हे 250 ग्रॅम जवळपास 900 रुपयापर्यंत मिळतं। बाकी दुसरा इतर काही फरक या दोन कीटकनाशकामध्ये नाही। तर अशा प्रकारे आपण डायफेनथेरम 50% WP या कीटकनाशकाबद्दल संपूर्ण माहिती पाहिली। जर का आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करून चॅनल जरूर सबस्क्राईब करावे। धन्यवाद शेतकरी बंधूंना।